नमस्कार मी बातमीपत्रात आपले स्वागत आहे घरात लेकीच्या लग्नाची तयारी आणि आई प्रियकरासोबत पाळाली उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये एक अजबच घटना घडली आहे घरामध्ये लेकीच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू असताना आई प्रियकरासोबत पाळाली आहे एवढंच नाही तर सोन्या चांदीचे दागिने लंपास केले आहेत हरिद्वार जिल्ह्यातील मंगलोर कोतवाली परिसरात ही घायराण करणारी घटना घडली आहे राज्यातील दोन मंत्र्यांचा कर्नाटक दौरा लांबणीवर महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाच्या संदर्भात कर्नाटकच्या दोन मं राज्यमंत्र्यांचा पूर्णनियोजित दौरा कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने पुढे ढकलण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सा दिलेली आहे वंचित ठाकरे गट बैठकीवरून के दीपक केसरकरांची खोचक टीका बैठकीवर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी ठाकरे गटावर खोचक टीका केली आहे ज्यांनी कधी महापरिनिर्वाण दिनाला एखादे बॅनरसुद्धा लावले नाही त्यांना आता वंचित बहुजन आघाडी बरोबर युती करावी लागत आहे असं ते म्हणाले छत्रपती शिवरायांबद्दल बोलताना चूक झाली असेल तर माफी मागितली पाहिजे किरीट सोमय्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलताना काळजी घेऊन बोललं पाहिजे कुठे कोणाची बोलण्यात चूक झाली असेल तर त्यांनी चूक सुधारायला हवी गरज पडल्यास माफी ही मागितली पाहिजे असं मत भाजप नेते किरट सोमय यांनी व्यक्त केलं आहे रावसाहेब दानवेंवर छत्रपती उदयनराजेंचा हल्ला बोल अशा लोकांना वेळीच ठेचलं पाहिजे ज्या महाराजांनी संपूर्ण आयुष्य समाजासाठी वेचलं त्यांना कोण काय काय म्हणतं त्याच्यावर जे कोणी बोलले त्यावेळी लोकांनी केवळ प्रतिक्रिया दिल्या खरंतर त्यांना त्यावेळी लोकांनी ठेचलंच पाहिजे होत्या असा जोरदार हल्ला खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मंत्री रावसाहेब दानवेंवर केलेला आहे या विधानामुळे भाजपला उदयनराजेंकडून घरचा आहेर दिला गेला आहे आमदार वैभव नाईक यांची नऊ डिसेंबरला पुन्हा एसीबीकडून चौकशी बेहिशोबी संपत्तीच्या कारणावरून आज रत्नागिरी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून आज गटाचे कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांची जवळपास साडेचार तास चौकशी चा केली यानंतर आता नऊ डिसेंबरला त्यांना पुन्हा आय एसीबीकडून चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे कर्नाटकचे मुख्यमंत्री बोंबई यांचा महाराष्ट्राच्या मंत्र्यांना इशारा मंत्री पाटील आणि देसाई हे सात डिसेंबरला बेळगावला जाणार होते पण आज पाच डिसेंबर रोजी बसवराव बोंबई यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना यावरून नाराजी व्यक्त केली तसेच बेळगावात आल्यास कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर कारवाई करण्यात येईल असे संकेत बोंबई यांनी दिलेले आहेत वंचितला सोबत घ्यायचं का नाही महाविकास आघाडीची खलबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीसोबत युती करायला सकारात्मक दर्शवली आहे याबाबत महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत शिवसेना नेते चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे शिवरायांचा तो वाघनख ब्रिटनमधून भारतात आणणार सुधीर मुनगट्टीवारांनी दिली महत्त्वाची माहिती जगदंब तलवारीप्रमाणे आता अफजल खान याचा कोथळा ज्या वाघनखाने काढण्यात आला तो वाघनख देखील राज्यात आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार आहे अशी महत्त्वाची माहिती राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगट्टीवार यांनी दिली आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरून संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र कबड्डीचा खेळ महाराष्ट्रात असून त्याला एक सीमा रेषा असते या दोन मंत्र्यांनी किमान महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमे स्पर्श करून तरी यावे बाकी महाराष्ट्रात काय कबड्डी खेळायची ती खेळा पण तिकडे सीमेवर तरी जाऊन यावे असे आव्हान संजय राऊत यांनी देसाई आणि या पाटील यांना दिलेलं आहे सबस्क्राईब करा तीचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत